नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1:00 बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. जुलै 2016 ते ऑगस्ट 2016 या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 100 रुपये आणि जास्तीत जास्त 200 रुपये क्विंटल प्रति शेतकरी अनुदान देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. मागील वर्षी राज्यात कांद्याच्या दरात घसरण झाली होती, त्यामुळे राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता राज्यातल्या सर्व बाजार समित्यांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. परराज्यातून आवक झालेल्या आणि व्यापाऱ्यांच्या कांद्यास ही योजना लागू राहणार नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेखाली अनुदान मिळण्यासाठी ज्या बाजार समितीकडे कांद्याची विक्री केली होती तिथेच अर्ज करावयाचा आहे. अर्जासोबत कांदा विक्री पट्टी 7/12 उतारा तसंच बँक बचत खाते क्रमांक देणं आवश्यक आहे. देशभरात मुंबईसह महत्वाच्या विमानतळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. काल रात्री आलेल्या विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या एका ईमेलनंतर मुंबई हैदराबाद आणि चेन्नई विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. येत्या वर्षअखेरपर्यंत देशभरात भूकंपाची पूर्वसूचना देणारी 31 भूनिरीक्षक यंत्र बसवण्याचा निर्णय केंद्र शासनानं घेतला आहे. ही यंत्र भूगर्भात होणाऱ्या घडामोडींचं निरीक्षण आणि नोंदी करेल. पुढल्या वर्षी देशातल्या 150 ठिकाणी अशी यंत्र बसवण्यात येतील असं भूशास्त्र विभागाचे सचिव एम राजीवन यांनी नवी दिल्ली इथं आज पीटीआयशी बोलताना सांगितलं. या यंत्रांमुळे भूकंपाची पूर्वसूचना मिळेल आणि भूकंपामुळे होणारी हानी टाळण्यास मदत होईल असं ते म्हणाले. कर्मचारी भविष्य निधीवर 2016-17 या आर्थिक वर्षासाठी 8.65% दरानं व्याज देण्यास केंद्रीय अर्थ मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा सुमारे 4 कोटी सदस्यांना लाभ होणार आहे. अर्थ मंत्रालयानं याआधी कामगार मंत्रालयाला व्याजदरात कपात करण्याचा सल्ला दिला होता. ईस्टर संडेचा सण आज जगभरात सर्वत्र साजरा होत आहे. प्रेषित येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा या सणानिमित्त ठिकठिकाणच्या चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तसंच उपराष्ट्रपती मोहम्मद हामिद अन्सारी यांनी देशभरातल्या तसंच परदेशात स्थायिक ख्रिश्चन भारतीयांना आजच्या ईस्टर संडेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ईस्टरचा हा सण प्रभू येशूनं समाजाला शिकवलेल्या खरेपणा, प्रेम तसंच निस्वार्थ सेवेची आठवण करून देतो. हा सण सर्वांच्या आयुष्यात पुनर्जीवनाचा संदेश घेऊन येवो असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. तर या सणाच्या निमित्तानं सर्वांच्या जीवनात शांती आणि सद्भावना येवो असं उपराष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. राज्य शासनाच्या सहकार विभागाचा पुरस्कार वितरण सोहळा यंदा सोलापूर इथं होणार आहे. सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली. येत्या 26 एप्रिल रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं. सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. नांदेड इथून नागपूरला जाण्याकरता नांदेड ते अजनी ही उन्हाळी विशेष गाडी सुधारित वेळापत्रकानं चालवण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वे विभागानं घेतला आहे. या गाडीच्या 22 फेऱ्या होणार असून उद्या 17 एप्रिलपासून सोमवारी रात्री 8:30 ही गाडी नांदेडहून सुटेल आणि नागपूर इथं मंगळवारी सकाळी 5:25 पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही विशेष रेल्वेगाडी दर मंगळवारी रात्री 10:20 नागपूर स्थानकातून निघून सकाळी 8:10 नांदेड इथं पोहोचेल. राज्याचं महसुली उत्पन्न तसंच उत्पन्नाची साधनं वाढवण्यासाठी अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तर समिती गठीत करण्यात आली आहे. वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं सायंकालीन बातमीपत्र 5:25